मुंबई पोलिसांनी सामाजिक बांधिलकी जपत थायलेसेमिया आजार जडलेल्यांसाठी खार पोलीस ठाण्यातर्फे रक्तदान शिबिराचं आयोजन केलं. यामध्ये पोलीस उपायुक्तांपासून ते पोलीस शिपाई अशा सर्वांनीच रक्तदान केलं. कोरोना काळामध्ये थायलेसेमिया रुग्णाला रक्त पुरवठा सुरळीत होत नसल्यानं पोलिसांनी हा उपक्रम राबवला. जनतेनं सुद्धा समाजकार्यामध्ये पुढे यावं असं आवाहन पोलिसांनी केलं. हॉटेल रेस्टॉरंट बार खुले करण्याबाबत मंगळवारी घोषणा होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांकडून हॉटेल रेस्टॉरंट बार मालकांना आश्वासन दिलंय. टास्क फोर्सशी चर्चा करून याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे. प्रत्येक जिल्ह्यातल्या कोरोना रुग्णसंख्या पाहून प्रत्येक जिल्ह्यासाठी वेगवेगळे निर्णय घेतले जाणार आहेत. कोरोनामुक्त जिल्ह्यामध्ये विद्यार्थ्यांची हजेरी ही कमालीची कमी आहे. 8 कोरोनामुक्त जिल्ह्यांमध्ये 8वी ते 12वीच्या शाळा सुरू झाल्यात, मात्र पटसंख्या कमीच आहे. विद्यार्थी उपस्थिती केवळ 10.41% इतकीच आहे. राज्य सरकारनं गणेशोत्सवासाठी जाहीर केलेल्या नियमावलीमध्ये जाहिरातींमुळे गर्दी आकर्षित होता कामा नये असे आदेश दिल्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळं संभ्रमात पडली आहेत. सध्या वर्गणी आणि देणग्या बंद असल्यानं जाहिरातींच्या माध्यमातून मंडळांना आर्थिक मदत होऊ शकते आणि त्यामुळे जाहिरात झळकवण्यास परवानगी द्यावी अशी मागणी बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीनं केली आहे. वाशिम जिल्ह्यात डेंग्यू मलेरियाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. खासगी दवाखान्यामध्ये डेंग्यूचे उपचार घेणाऱ्या रुग्णांचा अधिक भर आहे. त्यात लहान मुलांचे प्रमाण हे अधिक आहे. डेंग्यू नियंत्रणासाठी गावागावांमध्ये उपाययोजना केल्या जात आहेत. दरम्यान नागरिकांनी सुद्धा स्वच्छता पाळावी असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. चिपळूण पुरानंतर आता पालिका आक्रमक झाली आहे, कारण पुराबाबत चिपळूण पालिका महसूल पाटबंधारे आणि हवामान विभागाविरोधात कोर्टात जाणार आहे. चिपळूण पालिकेच्या नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांनी याबाबतची माहिती दिली आहे. 5 ऑगस्टला झालेल्या सभेमध्ये याबाबतचा निर्णय झाल्याचं चिपळूणच्या नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांनी म्हटलंय. विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत आणि या दौऱ्यादरम्यान ते पूरग्रस्त भागाच्या पुनर्वसनाची पाहणी करणार आहेत. पुनर्वसनाची पाहणी तसंच जनतेला आवश्यक गोष्टींची मदत करण्याकरता हा दौरा काढण्यात आला आहे. मुंबईकरांची पाणी चिंता आता मिटली आहे. पुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये जवळपास 80% पाणी साठा आहे. पुढच्या 305 दिवसांची आता सोय झाली आहे. सुरुवातीला काहीशी ओढ देणाऱ्या पावसानं नंतर जोरदार बॅटिंग केल्यानं सद्यस्थितीत समाधानकारक पाणीसाठा जमा झालाय. सोलापूर जिल्ह्यातल्या अक्कलकोट इथल्या शासकीय निवास शाळेमध्ये नाविन्यपूर्ण योजनेतून डिजिटल क्लासरूम साकारण्यात आली आणि यासाठी शासनानं 2,27,00,000 रुपये खर्चून 5 अद्ययावत डिजिटल वर्ग तयार केले. त्यामुळे 6वी ते 10वीच्या 200 मुलांची अद्ययावत संगणकीय शिक्षणाची सोय झाली. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकावर बॉम्ब ठेवल्याची अफवा पसरवल्याबद्दल पोलिसांनी 2 संशयितांना ताब्यात घेतलंय. सीएसएमटी रेल्वे स्थानकात बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन करण्यात आला आणि त्यानंतर तातडीनं बॉम्ब स्क्वॉड पथक या ठिकाणी आलं. श्वान पथकाकडून रेल्वे स्थानकाची कसून तपासणी करण्यात आली, मात्र या तपासणीमध्ये कोणत्याही प्रकारची संशयास्पद वस्तू आढळून आली नाही. रस्त्यात थुंकणाऱ्यात नोकरदार आघाडीवर आहेत. कुलाब्यामध्ये 6,15,000 दंड वसूल करण्यात आलाय. कोरोना काळात सुद्धा रस्त्यात थुंकण्याची सवय काही सामान्यांची जात नाहीये. फोर्ट कुलाब्यामध्ये येणारे नोकरदार पिचकारी मारणाऱ्यांमध्ये आघाडीवर आहेत. सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यामुळे कोरोना, क्षयरोग यांसारख्या विविध रोगांचा प्रसार होऊ शकतो. मुंबई अहमदाबाद खासगी तेजस गाडी आजपासून धावणार आहे. IRCTCच्या वतीनं ही गाडी चालवण्यात येणार आहे. आठवड्यातले 4 दिवस मुंबई अहमदाबाद तेजस एक्सप्रेस धावणार आहे. मुंबई ते अहमदाबाद तेजस एक्सप्रेस आठवड्यातून शुक्रवार, शनिवार, रविवार आणि सोमवार असे 4 दिवस धावणार आहे. गणेशोत्सवासाठी पश्चिम रेल्वेनं विशेष गाड्या सोडल्या. 3 सप्टेंबरपासून या गाड्या धावणार आहेत. मंगलोरजवळच्या सुरतकरसाठी मुंबई सेंट्रलहून 4 फेऱ्या होतील आणि याशिवाय मुंबई सेंट्रल मडगावसाठी 6 फेऱ्या होतील. बांद्रा टर्मिनस ते मडगाव कुडाळसाठी विशेष गाड्या धावणार आहेत आणि याशिवाय उधना मडगाव, अहमदाबाद कुडाळ, विश्वामित्री कुडाळ या मार्गांवर सुद्धा गाड्या धावणार आहेत.
ड्रोनच्या मदतीने महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सीमेवरील नागपूर जिल्ह्यातल्या नरखेड परिसरातल्या दुर्गम भागात सीड बॉल टाकून वनीकरण करण्याचा प्रयत्न होतोय. प्रायोगिक तत्वावर हा प्रयोग सुरू आहे. या प्रयोगाला यश मिळालं तर राज्यभरातल्या वनपरिक्षेत्रात अशा प्रकारे वृक्षारोपणाची व्यापक मोहीम अवघ्या काही तासांमध्ये राबवली जाईल. अफगाणिस्तानमध्ये परिस्थिती चिघळली आहे आणि याबाबत भारतानं संयुक्त राष्ट्रांमध्ये चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे संपूर्ण दक्षिण आशियामध्ये धोका वाढल्याचं भारतानं म्हटलंय. दहशतवादाला पाठिंबा देणारे आणि दहशतवाद्यांना पोचणारे याला जबाबदार असल्याची टीका करत भारतानं पाकिस्तानवर अप्रत्यक्ष निशाणा साधलाय. अमरनाथच्या मलंगड परिसरात वाहनांवर जीवघेणे स्टंट करण्याच्या प्रकारांमध्ये वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी 3 तरुणांनी जीवघेणे स्टंट केलेले ते ताजे असताना आता पुन्हा एकदा एका तरुणाचे कारच्या टपावर बसून स्टंट केल्याचा हा व्हिडिओ व्हायरल झालाय. शहरी भागामध्ये वाहनांवर स्टंट करता येत नसल्यानं सध्या स्टंटबाज हे ग्रामीण भागात फिरकत असल्याचं समोर आलंय. बीडमध्ये छेडछाडीला कंटाळून अल्पवयीन मुलीनं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बीडच्या पाटोदा तालुक्यात ही घटना समोर आली आहे. शेजारी राहत असलेल्या 30 वर्षाच्या तरुणाकडून होणाऱ्या छेडछाडीला कंटाळून 14 वर्षाच्या मुलीनं गळफास घेऊन आत्महत्या केली आणि या प्रकरणी आरोपी उमेश क्षीरसागरला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. बीडच्या पाटोदा तालुक्यातली ही घटना आहे. 30 वर्षाच्या आरोपी उमेश क्षीरसागरला अटक करण्यात आल्या. 14 वर्षाच्या मुलीनं गळफास घेऊन त्याच्यामुळे आत्महत्या केली होती. या तरुणाकडून सातत्यानं छेडछाड होत होती. चंद्रपूर शहरामध्ये तुकुम भागात झालेल्या दरोड्यात 37 लाखांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. तुकुम इथल्या प्रकाश जयस्वाल या परवानाधारक सावकाराच्या घरावर हा दरोडा टाकण्यात आला. चोरट्यांनी 70 तोळे सोनं आणि 15 लाखाच्या रोख रकमेवर डल्ला मारला. गडचिरोलीमध्ये आणखी एका हत्तीच्या मृत्यूनं वनविभागात खळबळ उडाली आहे. अहेरी तालुक्यातल्या कमलापूर हत्ती कॅम्पमध्ये 2 वर्षाच्या हत्तीच्या पिलाचा मृत्यू झाला आणि त्याच्या मृत्यूचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही आहे. याआधी या कॅम्पमध्ये काही प्रौढ हत्तींचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कमलापूर हत्ती कॅम्पमधल्या गलथान कारभारावर कारवाईची मागणी जोर धरू लागली. टोकियो ऑलिम्पिकमध्ये आदिती अशोकचं गोल्फमधलं मेडल हुकलंय. आदिती अशोक गोल्फमध्ये 4th स्थानावर गेली. अवघ्या एका शॉटनं आदितीचं मेडल हुकलं असलं तरी आदिती अशोकनं देशाचं मन मात्र जिंकलंय. ऑलिम्पिक स्पर्धांमधल्या अथलेटिक्समधल्या पदकाची प्रतीक्षा नीरज चोप्रा संपवणार का याची उत्सुकता आहे. नीरजची अंतिम फेरी आज होणार आहे. पात्रता फेरीमधल्या पहिल्याच प्रयत्नात त्यानं 86.59 मीटर भाला फेक केला. पाकिस्तानच्या अर्शद नदीमचं सुद्धा नीरज पुढे आव्हान असेल. छत्रपतींचा विचार म्हणजे